बदलत्या काळात स्पर्धा वाढलेली आहे, यामुळे पदवी व्यतिरिक्त काही विशेष कौशल्य असणे गरजेचे आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन तरुणांनी रोजगार सुरू करून आपल्या पायावर उभे राहावे असे आवाहन संदीप विचार यांनी सावंतवाडी इथं पत्रकार परिषदेत केलंय. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत बदलत्या काळात स्पर्धा वाढलेली आहे, यामुळे पदवी व्यतिरिक्त काही विशेष कौशल्य असणं गरजेचं आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन तरुणांनी रोजगार सुरू करून आपल्या पायावर उभे राहावे असे आवाहन संदीप विचारे यांनी केले. हे कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून हे प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी रुपेश कासले, राजेंद्र कांबळे, मिलेट डिसोजा, चंद्र मेस्त्री, रोहन देसाई उपस्थित होते. ही जी योजना आहे पूर्णपणे निवासी योजना आहे. मुख्य म्हणजे तुम्ही घरच्या वातावरणातून बाहेर निघून दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेता, त्यावेळेला पूर्ण तुमचं लक्ष जे असतं ते प्रशिक्षणामध्येच येतं आणि तुमचं चांगले कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता. या योजनेचा फायदा जेवढी गेल्या 1.5 वर्षापासून ही योजना चालू आहे आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये आमच्या जवळजवळ 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कोकणातल्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहेत त्या लोकांना चांगले जॉब मिळालेले आहेत आणि चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावरती तिथे प्रॉव्हिडंट फंड, इन्शुरन्स या सगळ्या चांगल्या नोकरीच्या ज्या सोयी असतात चांगले पॅकेजेस मिळालेले आहेत. आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचं काम गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू झालेलं आहे. आम्ही सिंधुदुर्ग डायसिसन सोसायटीबरोबरती इथे काम करतो आहे. याच्यामध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे आणि त्यामध्ये प्रशिक्षण राहण्याचा आणि जेवणाचा हा खर्च मोफत आहे. बाकी त्यांना काही छोटा मोठा खर्च त्यांना करावा लागतो. हॉटेल मॅनेजमेंट, सिक्युरिटी गार्ड आणि ऑफिस अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट किंवा ज्याला अकाउंटंट ऑफिस असिस्टंट BPO सारखा जे दिला जातो, ज्याच्यामध्ये तुमचा 10वीपासून नापास म्हणजे स्कूल ड्रॉपआउटचा पडला पण जॉब मिळू शकतो, 10वी ते 12वीला पण मिळू शकतो, ग्रॅज्युएट आणि त्याच्या पुढचा जो पदवीधरण त्याच्या पुढचा त्यालाही मिळू शकतो. काय की या अशा प्रकारच्या योजनांची माहिती न पोचल्यामुळे बऱ्याच वेळा प्रतिसाद कमी मिळतो किंवा जरी माहिती पोचली तरीसुद्धा त्यांच्या मनात शंका असतात की मला नोकरीला पगार किती असेल, मग नंतर मला राहण्याची सोय होईल का, किंवा मी ट्रेनिंग घेतलं तर त्यावेळेला मला राहण्याची सोय होईल का. तर मला सांगणं एवढंच आहे की आजच्या घडीला सर्व्हिस सेक्टरमध्ये वेगळ्या ठिकाणी खूप जॉब्स अवेलेबल आहेत, खूप चांगले जॉब्स अवेलेबल आहेत. तुम्ही सुरुवातीला जो चांगला व्यवस्थित जो जॉब मिळेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कदाचित पगार कमी पण असेल परंतु ती संधी तुम्ही घेऊन चिकाटीने त्याच्यामध्ये किमान 9 महिने ते 1 वर्ष जर टिकला तर त्याच्यानंतर अशी कित्येक उदाहरणं आहेत की हाऊसकीपिंगच्या जॉबमध्ये असणारे लोक आज 1 वर्षानंतर 20-20 हजार रुपये पगार घेत आहेत, सिक्युरिटी गार्डच्या जॉबमध्ये असणारे 30 हजार ते 40 हजार रुपये पगार घेत आहेत, ज्यांची आम्ही पोस्टिंग एअरपोर्टसारख्या ठिकाणी केलेली आहे. मुंबई एअरपोर्टला जर बघितलं तुम्ही तर तिथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते आमच्या ट्रेनिंगमधून गेलेले आहेत. अकाउंट्स असिस्टंट किंवा ऑफिस असिस्टंट म्हणून केलेल्या विशेषतः मुली ज्या आहेत त्या 6 महिने वर्षभरानंतर त्यांच्या कंपन्यांमध्ये टीम लीडर म्हणून त्यांना प्रमोशन झालेलं आहे. कारण हे जे कौशल्य त्यांना जे मिळतं, कौशल्याचं जे प्रशिक्षण मिळतं त्यांचा त्यांना उपयोग काम करताना आणि पुढच्या प्रमोशनमध्ये होत असतो. फक्त गरज आहे तो एक निर्णय घ्यायची की मी हे प्रशिक्षण घेणार आणि निर्णय घेतल्यानंतर नोकरी लागल्यानंतर चिकाटीने थांबून राहायची. अडचणी येणार, सुरुवातीला अडचणी येणार, आम्ही तर प्रशिक्षण काळामध्ये तर त्यांना राहण्याची जेवणाची सोय तर आम्ही मोफत करतोच पण प्रशिक्षण झाल्यानंतरही कन्सेशनमध्ये म्हणजे माफक दरामध्ये आम्ही त्यांची राहण्याची जेवणाची सोय करतो एक साधारणतः 3 ते 4 महिने जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभं राहतो. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे आम्ही त्यांना 4 महिने सांगितलं तर 2 महिन्यानंतर त्यांनी झालं की सर आम्ही स्वतः हे करू शकतो. कारण त्याचं ह्या चांगल्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर त्यांना जास्त ओव्हरटाईम मिळतो, बऱ्याच वेळा इन्सेंटिव्ह मिळतात. म्हणजे पगार सुरुवातीला जरी 8 हजार लेटरवरती दिलेला असला तरी जो जास्त काम करतो त्याने 10 हजार 15 हजारसुद्धा पगार 3-3 महिन्यांनी घेतलेला. तो फक्त आमचं आव्हान असंच आहे की मिळणाऱ्या संधीचा आज फायदा घ्या आणि तुमचं आयुष्य बदलून जाऊ शकतो.